नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीस हे वर्ष मेगा भरतीचं ठरणार आहे याआधीच्या मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली होती की दोन हजार बावीसमध्ये विविध भरती केल्या जाणार आहेत भरपूर असे डिपार्टमेंटचे रिक्त जागा आहेत जे की या या वर्षामध्ये ते भरणार आहेत तर त्यामधलाच एक डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग त्याला आपण डब्ल्यू डी किंवा इरिगेशन डिपार्टमेंट म्हणून ओळखतो तर त्या डिपार्टमेंटमध्ये जवळपास चौदा हजार पदासाठी भरती केल्या जाणार आहे आणि त्या संदर्भात या माहितीमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचं आहे फक्त शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करायचे जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती त्याची नोटिफिकेशन तुमच्या प्रेम सर्वात आधी पोहोचतील तसेच इतर माहितीसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता चला तर पाहूत विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील साहेब यांनी एका कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा केली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक ते दोन महिन्यामध्ये हे चौदा हजार जागा पूर्णपणे भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये गट अपासून ते गट ड पर्यंतचे जागा असणार आहेत त्याला आपण क्लास वन टू क्लास फोर म्हणतो म्हणजे ग्रुप डीपर्यंत जागा असणार आहेत यामध्ये भरपूर असे पदं आहेत जवळपास त्यांनी चौदा हजार पदे यामध्ये भरल्या जाणार आहेत अशी माहिती दिलेली आहे जलसंपदा विभागातर्फे आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक ते दोन महिन्यात विविध पदाच्या चौदा हजार जागा भरल्या जाणार आहेत अशी त्यांनी एका कार्यक्रमामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे राज्यात जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिलेली आहे सोलापूरतील नियोजन भवन येथील जल विभागाची जी मिटिंग होणार घेण्यात आली होती जे बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे तसेच त्यांनी या कार्यक्रमामध्ये पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावरती मोठे बॅरेज निर्माण करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये भीमा नदीवरती नऊ बॅरेज निर्माण केले जाणार आहे तसेच प्रत्येक बॅरेजची साठवण क्षमता ही जवळपास बारा टी एम सी इतकी असणार आहे या बॅरेजमुळे लाभ क्षेत्रातील शेतजमिनी संचिनाखाली येतील आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्यातपुरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विभागाकडे असलेल्या अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षाबाबत प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाचेही पाटील यांनी निराकरण केले तसेच त्यांनी कार्यक्रमामध्ये पुढे असं सुद्धा सांगितले की जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंगद्वारे पुढील एक ते दोन महिन्यात विविध पदाच्या चौदा हजार जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल असे त्यांनी यामध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे एक एना रह, एक नवीन भरती येणार आहे एक नवीन जाहिरात येणार आहे तर तुम्ही तयारीला लागू शकता या चौदा हजार जागा कशा भरल्या जातील जाहिरात कधी येणार आहे यावरती जेव्हा पण डिटेल येईल जेव्हा पण अपडेट येईल ते तुम्हाला आमच्या या चॅनलतर्फे कळून येईल त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल नोटिफिकेशन बिलला प्रेस करायचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्या सर्व विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचेल यासाठी लगेच व्हिडिओला शेअर करून टाका टेलिग्रामवरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती ट्विटरवरती जितकेही तुमच्याकडे सोशल मीडिया अकाउंट आहेत सोशल मीडिया ॲप आहेत त्यावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेअर करून पहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूत पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन जाहिरात एक नवीन अपडेट घेऊन